दुर्दैवाने सगळ्यात पहिले बळी हे परीक्षित राजास ठरले कलियुगाचे, आणि मग श्रमिक ऋषीच्या आश्रमात गेले. श्रमिक ऋषीच्या आश्रमात जाऊन माझा सत्कार झाला नाही, अवभगत झालं नाही म्हणून क्रोधित झाले, आणि मग मृत सर्प मेलेला साप परीक्षित राजाच्या गळ्यामध्ये टाकला. परीक्षित राजाने श्रमिक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि श्रमिक ऋषीचे पुत्र शृंगी त्यांना जेव्हा हा वृत्तांत समजला तेव्हा त्यांनी श्रापवाणीचा उच्चार केला की ज्या कुण्या व्यक्तीनं माझ्या पिताजींच्या गळ्यात मृत सर्प टाकून माझे पिताजी अर्थात श्रमिक ऋषींचा अपमान केला तो व्यक्ती सातवे दिवशी तक्षक नागाच्या दंशाने मरून पडेल. आणि मग याच्याही पुढचा प्रसंग आपण कालच्या सत्रामध्ये श्रवण केला. त्याच त्याच विषयाची पुनरावृत्ती करणे हा मुळीच हेतू नाही बरं, पण जस्ट लाईक रिव्हिजन. कारण काल काय ऐकलं हे पहिल्या 5 मिनिटात जर सांगितलं नाही तर अभ्यास पक्का होत नाही महाराज. हा मंडपात जोपर्यंत आपण आहो तोपर्यंतच भागवत असतं डोक्यात, मंडपाच्या बाहेर गेलो तर मग डोक्यात भागवत राहत नाही. कारण भागवत कथेनंतर कीर्तनही ऐकतो आपण, कीर्तनानंतर जेवणही करतो आपण. हा मग कालची भाजी चांगली झाली होती, आजची भाजी चांगली झाली नाही, मीठ जास्त मसाला कमी याच्यावरही एक चर्चा सत्र असतेच. आणि या सगळ्या राड्यात भागवत कथा लक्षात ठेवायची म्हणजे जरा अवघडच. बोलो राधे 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 राधे. आणि म्हणून एक रिव्हिजन म्हणून तसा दंडकच आहे, तशी परंपराच आहे. आणि तो सगळा प्रसंग आपण श्रवण केला की शुक देवांनी परीक्षित राजाला श्रीमद भागवत कथा सांगायचं ठरवलं, निश्चित केलं. चिंता दिसली ना चेहऱ्यावर, शुक देवांनी विचारलं. आणि शुक देव हे व्यासजींचे पुत्र होते बरं, माता पार्वती जेव्हा महादेवांकडून कथा ऐकत होती ना तेव्हा झाडावरच्या फांदीवर हे पोपटाचं पिल्लू बसलं होत, आणि या लहानशा पोपटाच्या पिलानं ती सगळी कथा ऐकली. माता पार्वती नंतर याच पिलानं चक्क असा हुंकार देऊन कथा ऐकली. आणि मग काय झालं, जेव्हा महादेवांना कळलं तेव्हा महादेव त्रिशूळ घेऊन धावले माग, पण म्हणे अमर कथा ऐकली आहे, आता मी अमर झालोय. आणि मग व्यास पत्नीच्या उदरात शिरले, 16 वर्षाचं वास्तव्य झालं, महिने नाही वर्ष म्हटलंय. आणि मग त्यानंतर पिताजींनी आज्ञा दिली की अरे बाबा किती दिवस आईच्या उदरात राहणार आहेस तू, घ्यायचा की नाही जन्म तुला. तेव्हा आत्मधून आवाज आला पिताजी मेरे मन में भी इच्छा है कि मैं जन्म लेकर बाहर आऊं, लेकिन क्या करूं, ये माया है ना, उस माया से मैं डरता हूं, ये माया मुझे क्यों न जावे, पिताजी ने कहा नहीं मेरे पुत्र, आके उदर में इतने साल रहकर तू थांबलेत म्हणे असा कुठं चाललाय, म्हणे आणि जनक राजा यांच्या सानिध्यात राहिले. जनक राजाचे गुरु मुनिश्री अष्टावक्र
आणि त्या जनक राजांनी तपस्वी विदेही असं विशेषण नाही तर अशी उपाधी जनक राजांना लावली जाते मंडळी. त्या जनक राजांनी शुकदेवांचा शिष्य म्हणून प्रसार केला आणि ते जनक राजे जेव्हा शिष्य म्हणून स्वीकार करत आहेत शुकदेवांचा, तेव्हा शुकदेव अत्यानंदी अवस्था आहे मनाची आणि पिताजींना विचारतायत, माझ्या गुरुजींनी माझा स्वीकार केला, आता मला आज्ञा द्या. तेव्हा पिताजी अर्थात कृष्ण द्वैपायन पराशर नंदन श्री व्यास मुनी आता आज्ञा देतात की हे श्रीमद भागवताच महापुराण आहे, याचा प्रसार आणि प्रचार कर. आणि मग परीक्षित राजाला श्रीमद भागवताची कथा सांगितली जाते शुकदेवांकडून. तुमच्या माहितीसाठी सांगते, संस्कृत मध्ये पोपटाला शुक असं म्हणतात आणि म्हणून श्रीमद भागवताच्या मंडपात पोपटाला आणून ठेवायची पद्धत आहे. का? तर म्हणे त्यांच्या रूपात आमच्या मंडपात शुकदेवच आहे जणू, असा तो एक भाव. आणि म्हणून पोपटाला श्रीमद भागवताच्या मंडपामध्ये आणतात. मंडळी, हा सगळा प्रसंग परीक्षित राजा सातव्या दिवशी मरणार, हा हे परीक्षित राजाला माहीत होत. सातच दिवसात आता मी काय काय करू, माझा उद्धार कसा होईल? आणि म्हणून परीक्षित राजा श्रीमद भागवताची कथा ऐकायला बसलेत. असं म्हटलं जातं, नव्हे असा आग्रहच केला जातो की परीक्षित बनून कथा ऐका म्हणजे कथेचं फळ मिळेल. हो, परीक्षित बनून कथा ऐकायची. परीक्षित बनून कथा ऐकायची म्हणजे काय? राजाचे कपडे घालून बसायचं मग कथा ऐकायची का? अहो, कथा ऐकत असताना परीक्षित राजाने मृत्यूला समोर ठेवलं होतं महाराज. परीक्षित राजाला माहीत होत सातव्या दिवशी मी मरणार. आपण मुद्द्यावर आलो बर. आजचा आपला मुद्दा, परीक्षित राजाला माहीत होत सातव्या दिवशी मी मरणार आणि म्हणून मृत्यूला समोर ठेवून भागवताची कथा ऐकायला परीक्षित राजे बसले. आयुष्यात एकच कथा ऐकली महाराज, मुक्ती मिळाली. शुकदेवांनी आयुष्यात एकदाच कथा सांगितली, विषय संपला. आमच्या कथा ऐकणं सुरूच आहे. आतापर्यंत आम्ही कित्येक कथा ऐकल्या आणि कित्येक महाप्रसाद पचवले. हा, किती महाप्रसाद पोचवले सांगा. हा, किती किती तेलाचे पिपे खाऊन लंबेगार केले, किती गव्हाचे पोते, हा किती किती महाप्रसाद आम्ही संपवले. काय 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 फळ मिळालं बर? हेच श्रोत्यांचं झालं, वक्त्याचं. आतापर्यंत किती 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 कथा झाल्या असतील. हा, अंतरी अपेक्षा आहेच की ही कथा झाली का पुन्हा एखादी कथा शेटजींनी त्यांच्या ओळखीतली द्यावीच. बोलो राधे 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 राधे. हा महाराज, श्रोताही कलियुगातला आणि वक्ताही कलियुगातला. गुरुवर्य परम पूजनीय संत श्री डोंगरे महाराज सांगायचे की श्रोताही अधिकारी असावा आणि वक्ताही अधिकारी असावा. कथा ऐकून ज्या श्रोत्याच्या डोळ्यात पाणी येत ना महाराज, तो श्रोता अधिकारी समजावा. आणि ज्या वक्त्याच्या मुखातून कथा ऐकल्यानंतर श्रोत्याच्या डोळ्यात पाणी येत, तो वक्ता अधिकारी समजावा. हे शुकदेवाच्या अवतार समजले जाणारे गुरुवर्य श्री डोंगरे महाराज, कृष्णाला ते कानुडा म्हणायचे. तुम्ही आम्ही जसा लेकरांचा लाड करतो ना, तसे ते कानुडा म्हणून कृष्णाचा लाड करायचे. अधिकारी व्यक्तिमत्व होतं,
म्हणून त्यांनी सांगितलं. पण आज किती भागवत कथा ऐकायच्या, किती भागवत कथा सांगायच्या, फळ केव्हा मिळेल? ते मुक्तीचं सोडा, ते मोक्षाचं सोडा, पण निदान कृष्ण आणि मी एवढं तरी नातं तयार झालं का हो? निदान कृष्ण माझा आणि मी कृष्णाचा एवढं तरी नातं तयार झालं का? हा मंडळी, परीक्षित राजा बनून कथा ऐका, अर्थात मृत्यूला सोमर ठेवून कथा ऐका. आम्ही मृत्यूला विसरून कथा ऐकतो. आम्ही मृत्यूला विसरून कथा ऐकतो. परीक्षित राजाचं मरण सातव्या दिवशी होणार हे परीक्षित राजाला माहीत होत, निश्चित होत. आपलं तुम्ही म्हणाल माहीत नाही. माहीत कसं नाही म्हणता? परीक्षित राजास थोडी एकटे सातव्या दिवशी मरणार होते, आपण सगळे सातव्या दिवशी मरणार आहोत. तुम्ही म्हणाल नाकच झालं बा, बाईला आणलं प्रवचन करायला आणि बाई निघाली आमचं मरण सांगायला. अहो, पंचांगात आठवा दिवसच नाही ना महाराज, प्रत्येक दिवस मोजा तो सातवा भरतोय. प्रत्येक दिवस सातवा भरतोय, प्रत्येक दिवस. पंचांगात आठवा दिवसच नाही ना, आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळे सातव्या दिवशी मरणार आहोत. मानवी जीवनातलं हे एकच सत्य असं आहे जे निश्चित आहे, मृत्यू शिवाय आपल्या आयुष्यात निश्चित काहीच नाही. मृत्यू शिवाय आपल्या आयुष्यात निश्चित काहीच नाही. फक्त मृत्यू हाच एक प्रसंग, हीच एक घटना आपल्या आयुष्यामध्ये निश्चित आहे. 84 लक्ष युनिन मधून जे काही जीव आपण पाहतो ना, सजीव, जी काही सजीव जीवसृष्टी या भूतलावर आपण पाहतो ना, 84 लक्ष योनी, 9 लक्ष जलचर प्राणी, 20 लक्ष वृक्ष, 10 लक्ष पक्षी, 30 लक्ष पशु, 4 लक्ष मानव आणि 11 लक्ष किडे, सूक्ष्म कीटक. 9 लक्ष, 20 लक्ष, 10 लक्ष, 30 लक्ष, 4 लक्ष आणि 11 लक्ष. घ्या गणित करून, माझं गणित जरा कच्च आहे. गणित पक्क असतं तर मी गणिताचे प्रोफेसर झाले असते. अहो, 84 लक्ष जीव, 84 लक्ष सजीव. आता ही 84 लक्ष जीवांपैकी एकही जीव असा नाही की जो अमर आहे. मग माणसालाच कसं अमर होता येईल बरं? ज्याचा जन्म झाला तो मरणार, आणि जो मरण पावला तो जन्माला येणार. सोपं करून सांगू का? एखादं वस्त्र, एखादा कापड अंगावर घालायचं, एखादं वस्त्र फाटून फाटून जेव्हा जीर्ण होतं ना, तेव्हा आपण ते वस्त्र टाकून देतो, नवं वस्त्र धारण करतो. त्याचप्रमाणे आपला हा आत्मा शरीर रूपी वस्त्र जुनं झालं का ते टाकून देतो आणि नवीन शरीर रूपी वस्त्र आपला आत्मा धारण करत असतो. जेव्हा आत्मा एका शरीराला सोडतो तेव्हा त्या प्रक्रियेला मरण म्हणायचं, आणि जेव्हा आत्मा नव शरीर धारण करतो त्या प्रक्रियेला जन्म म्हणायचं. थोडा विचार करा, जन्म मरण नसतच तर संपूर्ण जग स्थिर चित्रासारखं भासलं असतं.
ना बीजाचा वृक्ष झाला असताना वृक्षाचं बीज, ना सूर्याचा उदय झाला असताना सूर्याचा अस्त झाला असता, ना चंद्राचा उदय झाला असता ना चंद्राचा अस्त झाला असता, सगळं सगळं जग स्थिर चित्राप्रमाणे सगळं चित्त तिथं, ना आपण जन्माला आलो असतो ना तरुण झालो असतो ना म्हातारा झालो असतो, जसेच्या तसेच राहिलो असतो महाराज। हा सगळं जग, हा अहो जन्म हा एका थेंबासारखा आहे, मृत्यू हा एका पानासारखा आहे, जन्म एका थेंबासारखा आहे, मृत्यू हा एका पानासारखा आहे, आणि याच्या मधातलं जे आयुष्य आपण जगतो ना ते आयुष्य म्हणजे एक आलेख आहे, आलेख। आयुष्य मिळणं हा जरी नशिबाचा भाग आपण समजत असलो तरी मरण हा काळाचा भाग आहे, आणि याच्याही पुढचं सांगते, मरणानंतर अनेक वर्ष जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे। वाक्य जरा कठीण आहे पण कळेल, याच एका वाक्याची खूपदा पुनरावृत्ती होणार आहे भागवताच्या कथेत। काहीच निश्चित नाही आयुष्यात, काहीच निश्चित नाही। आपण म्हणतो मुलाला इंजिनियर केलंय, बी शिकवलंय, बी झालंय तो इंजिनियर झालाय, पण त्याचं मन नोकरीत नाही, तो म्हणतो पप्पा मला बिझनेस करायचा आहे। निश्चित काहीच नाही, हा काहीच निश्चित नाही। मुलगी पाहायला जातो, दुसरी पसंती ते तिसरी, लग्न होते चौथी सोबत, निश्चित काहीच नाही, फक्त मृत्यू ही एकच घटना निश्चित आहे, ही एकच घटना निश्चित आहे। या एकाच घटनेला स्मरण करून जर आपण जीवन जगलो, मुनिश्री तरुण सागर नाव ऐकलंय का, जैनांचे धर्मगुरु, हा ते नेहमी म्हणायचे, महादेवाचं मंदिर म्हणे गावाच्या बाहेर बांधा, मारुतीचं मंदिर गावाच्या बाहेर बांधा, पण गावाच्या मध्यभागी स्मशान बांधा। का? येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना मृत्यूचं भान राहील। मरो मरो सब कोई कहे, मरणा न जाने कोई, एक बार ऐसा मरो फिर न मरना, फिर मरना न होई। अहो मरावं कसं हेच श्रीमद भागवत आपल्याला शिकवते। इथं आर्ट ऑफ लिव्हिंग नाही, इथं आर्ट ऑफ डाईंग। मरावं कसं, जगण्याची कला सगळेच जण शिकवतात, मरण्याची कला कुणी शिकवावी, मरणाची कला कुणी शिकवावी, आणि आपणच मरणार असं नाही। आजपर्यंत जन्माला आलेले मोठे मोठे भामाशाह ते मरून गेले। मी नेहमी एक उदाहरण सांगत असते, आजही सांगेन, तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित, मायकल जॅक्सन नाव ऐकलं असेल, दी किंग ऑफ पॉप डान्स। शरीर वाकडं तिकडं करून तो डान्स केला जातो, तो पॉप डान्स तो आणला कुणी तर या मायकल जॅक्सनने। द किंग ऑफ रॉक डान्स असं त्याला म्हटलं जातं। मायकल जॅक्सनने ठरवलं होतं, मी सबंद विश्वाला 150 वर्ष जगूनच दाखवीन। जन्म झाला तेव्हा काळा रंग होता, काळा रंग आवडत नव्हता त्याला, शस्त्रक्रिया केली, पूर्ण बॉडीची त्वचा बदलवली महाराज, पांढरी शुभ्र त्वचा बसवून घेतली सगळ्या शरीराला। तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणाल खोट आहे हे, पण खरं आहे, हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधलं नाही बरं, हा हे खरं आहे। हा अहो 40 डॉक्टरांची टीम त्याच्या सोबत राहायची, 40 डॉक्टर,
याच्या पुढचा ऐका. 10 पेक्षा जास्त परिवार, 10 पेक्षा जास्त कुटुंब त्यांनी दत्तक घेतले होते. कशासाठी? ऑर्गन डोनेट करण्यासाठी, अवयव दानासाठी. म्हणजे त्याचा जर कोणता ऑर्गन फेल झाला, त्याचा जर कोणता अवयव निकामी झाला, तर त्या परिवारातल्या सदस्यांनी तो ऑर्गन, तो अवयव त्याला डोनेट करावा. त्याच्या बदल्यात अख्ख्या आयुष्यभरासाठी 10 च्या 10 कुटुंब त्यांनी दत्तक घेतले होते, परिवार दत्तक घेतले होते. एक सफरचंद जरी त्याला खायचं असलं तरी 10 डॉक्टर त्याला 10 इंजेक्शन टोचत होते सफरचंदाला. त्याच्यानंतर महाराज तो ते सफरचंद खात होता. केवढं भयंकर आहे हे, सामान्यांच्या बुद्ध्यांकाच्या पलीकडचं आहे. केवढं भयंकर आहे हा. 40 डॉक्टरांची टीम सदैव सोबत असताना हा कितीतरी ठिकाणी काय काय तो करायचा. रोज त्याची श्वासाची लेव्हल तपासली जायची, रोज त्याचा ECG, ते बीपिंग शुगर तो नॉर्मल आहे हो, रोज त्याचा ECG ग्राफ काढला जायचा, रोज त्याची श्वासाची गती चेक व्हायची. त्या डॉक्टरांना तेच काम. पण 25 जून 2009 सालचा प्रसंग आहे मंडळी. लॉस एंजेलिस शहरामध्ये डान्सचा एक शो करत असताना स्टेजवर अचानक हृदय गती मंदावली. सोबत असणारे 40 डॉक्टर धावले. त्या शहरातले 150 डॉक्टर येऊन पोहोचले. संकल्प होता 150 वर्ष मी जगून दाखवी. वय वर्ष 49, पूर्ण 50 ही नाही झाले हो. किती 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 काय काय केलं जगायसाठी, पण मरावं लागलं. फिल्म इंडस्ट्री मधली सगळ्यात सुंदर अभिनेत्री, 29 वेळा तिनं स्वतःच्या शरीराची शस्त्रक्रिया करून घेतली, 29 वेळा सर्जरी केली. म्हणे मी सुंदर दिसली पाहिजे. नाव आठवलं का? श्रीदेवी. हा मरावं लागलं की नाही? हा अहो, विद्यार्थी जो विषय अभ्यासतात, अंतराळाचा जो विषय अभ्यासतात ना, ज्याला विद्यार्थी स्पेस म्हणतात, त्या स्पेस या विषयाचे जनक स्टीफन हॉकिंग नावाचे शास्त्रज्ञ, त्यांचे पाय निकामी झाले, त्यांचे हात निकामी झाले, त्यांची दृष्टी गेली, त्यांची वाचा गेली. शास्त्रज्ञ होते, त्यांनी किती शोध लावले. त्यांचा मेंदू जो विचार करत होता ना, तो विचार स्क्रीनवर उमटत होता, हा शोध त्यांनी लावला. स्वतःसाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअर हा शोध त्यांनीच लावलेला. हा संपूर्ण अंतराळ ज्यांनी संपूर्ण विश्वाला समजावून सांगितलं, त्या स्टीफन हॉकिंगला सुद्धा जावं लागलं. अख्ख्या भारत देशातून ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त पदव्या आहेत ते श्रीमान श्रीकांत जिचकार, त्यांना सुद्धा जावं लागलं. हा काय काय शिकले ते, काय काय त्यांनी नोकऱ्या केल्या, त्यांनाही जावं लागलं. मंडळी आपल्यालाही जावं लागणार. कित्येक भामाशाह इथं आले, कित्येक मोठे मोठे इथं आले, त्या सगळ्यांना जावं लागलं, मग आपल्यालाही जावंच लागणार. श्रीमद भागवत हे शिकवते. राजा परीक्षिताची ही कथा आपल्याला आपल्या मरणाचं स्मरण करायला शिकवते. प्रयोग करून पहा, प्रयोग करून पहा. रोज जेव्हा दिवसाची सुरुवात होते ना, तेव्हा फक्त एकदा ईश्वराला असं म्हणा, देवा काल वाचवलं, आजही वाचव. हा तुझ्या कृपेनं कालचा दिवस माझा संपूर्ण घालवला, आजचाही दिवस असाच जाऊ दे. अहो परीक्षित राजा ज्या पद्धतीनं मृत्यूला समोर ठेवून कथा श्रवण करत आहेत, त्याच पद्धतीनं मृत्यूला समोर ठेवून आपल्यालाही कथा श्रवण करायची आहे. मृत्यूचं भान आपल्याला असलं पाहिजे.
सज धज के जिस दिन मौत की, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना कम आएगा चांदी आएगी, ना सोना कम आएगा चांदी आएगी। सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, न सोना कम आएगा न चांदी आएगी। परीक्षित राजा श्री शुकदेवांच्या समोर बसलेले आणि श्रीमद भागवताच्या कथेला प्रारंभ झाला,
परीक्षित राजा एक एक प्रश्न विचारायचे, श्री शुकदेव एक एक प्रश्नाचं उत्तर द्यायचे. विश्वनिर्मिती आणि विश्वनिर्मितीमध्ये सगळ्यात पहिले मनु, ज्यांचं निर्माण ब्रह्माजींकडून झालं, मनु राजा, त्यांचं नाव मनु. आणि मनुपासून मग तिथून पुढे सगळे आपण, मनुपासून म्हणून मानव असं आपल्याला नाव आहे. मनु राजा आणि आता यांची पत्नी शतरूपा, हिला पाच अपत्य, दोन पुत्र आणि तीन पुत्री, तीन कन्या. दोन पुत्र म्हणजे उत्तानपाद आणि प्रियव्रत, आणि तीन कन्या म्हणजे आकृती, प्रसूती, देवहूती. आता आकृतीचा विवाह रुचिराजासोबत झाला, प्रसूतीचा विवाह दक्षराजासोबत झाला, आणि देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींसोबत झाला. देवहूती, देव म्हणजे परमेश्वर, हूती म्हणजे बुद्धी, परमेश्वराची बुद्धी म्हणजे देवहूती. आणि इकडे सगळ्या इंद्रियांना जिंकणारे तपस्वी कर्दम ऋषी. मंडळी, जेव्हा विवाह झाला तेव्हा कर्दम ऋषींनी अट घातली, एक पुत्र होईस तोवर मी राहीन, एक पुत्र झाला की मी निघून जाईन. देवहूती म्हणे ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. आणि मग सगळ्यात पहिल्यांदा नऊ कन्या झाल्या आणि त्यानंतर एक पुत्र झाला. आता या नऊ कन्या म्हणजे नवविधा भक्ती असं म्हणतात, श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, सख्य, आत्मनिवेदन, दास्य, वंदन, अर्चन, ही जी आहे ही नवविधा भक्ती. असा संदर्भ आहे की या नऊ कन्या आहेत कर्दम ऋषी आणि देवहूती मातेच्या. आता त्यानंतर एक पुत्र जन्माला आला आणि हे पुत्र म्हणजे साक्षात विष्णू देवाचा अवतार श्री कपिल मुनी, कर्दम ऋषी आणि देवहूती मातेचे पुत्र. अत्यंत महत्वाची भूमिका कपिल मुनींची आहे. विष्णुदेवाचा अवतार त्यांनी घेतला पण भूमिकाही अत्यंत महत्वाची निभावली. जे सहा शास्त्र आपण म्हणतो ना, त्यापैकी एका शास्त्राचं निर्माण कपिल मुनींकडून झालंय. एरवी काय असतं, मुलं प्रश्न विचारतात आणि आई वडील उत्तर देतात, पण इथं जरा उलट झालं. आईनं प्रश्न विचारले आणि मुलांनी उत्तर दिले. कर्दम ऋषी तर निघून गेले, एक पुत्र होईस तोवर थांबेल असं म्हटलं होतं, पुत्राचा जन्म झाला, निघून गेले. आणि मग आईनं प्रश्न विचारले आणि मुलांनी उत्तर दिली. जगाच्या पाठीवरील एकमेव हा असा वैशिष्ट्यपूर्ण सत्संग आहे मायलेकाचा. कपिल मुनींनी सगळ्या प्रश्नांची उत्तर आईला दिली आणि एका शास्त्राचं निर्माण झालं. त्या शास्त्राचं नाव सांख्य शास्त्र. सहा शास्त्र आहेत की नाही, मीमांसा शास्त्र, ज्याचे उद्गाते आहे जैमिनी ऋषी, वैशिक शास्त्र, ज्याचे उद्गाते आहेत कनाद ऋषी, न्याय शास्त्र, ज्याचे उद्गाते आहेत गौतम ऋषी, योग शास्त्र, ज्याचे उद्गाते आहेत पतंजली ऋषी,
आणि त्यानंतर वेदांत शास्त्र याचे उद्गाते आहेत व्यासजी, आणि आत्ता सांख्यशास्त्र याचे उद्गाते आहेत श्री कपिल मुनी. विष्णू देवांच्या संपूर्ण अवताराची चर्चा आपल्याला इथं करायची आहे. काल आपण श्री सनकादी ऋषींबद्दल बोललो. विष्णू देवाचा तो अवतार सगळ्यात पहिला ब्रह्मचर्याची शिकवण देण्यासाठी, तपश्चर्येची साधनेची शिकवण देण्यासाठी सनकादी ऋषींचा अवतार. त्यानंतर श्री कपिल मुनी हा देखील भगवान श्री विष्णूचाच अवतार. मंडळी, सांख्यशास्त्राचं निर्माण झालं, एक एक प्रसंग येत आहेत. दक्ष राजासोबत मनू राजाच्या आकृती या कन्येचा विवाह झालेला, आणि म्हणून थोडा प्रसंग दक्षराजाबद्दलही सांगितलेला आहे की दक्षराजांना 16 कन्या होत्या आणि त्यातली एक सती जी महादेवाची अर्धांगिनी होती. आता ती सती माता जेव्हा यज्ञासाठी येते माहेरी वडिलांकडे, तेव्हा सती मातेला अपमानित केलं जातं दक्ष प्रजापिताकडून. त्याच कारण असं की यज्ञशाळेत दक्ष प्रजापती जेव्हा येतात तेव्हा सगळेजण उभे राहतात, पण विष्णुदेवांजवळ आणि ब्रह्मदेवांजवळ बसलेले महादेव ते उभे राहत नाही. दक्षराजाला तो अपमान वाटतो आणि म्हणून ते दक्षराजाला क्रोध येतो, संताप येतो. दक्षराजा महादेवाला अपमानास्पद बोलतात, महादेव निघून जातात, सती देखील निघून जाते. यज्ञाचं पुन्हा आयोजन केलं जातं. यावेळी मात्र सती मातेला बोलवणं पाठवल्या जात नाही, तिला आमंत्रण दिल्या जात नाही, तिला कसल्याच प्रकारची विचारपूस केल्या जात नाही. सती मातेला दुःख वाटतं मनात. नारदजींकडून जेव्हा हे कळतं तेव्हा दुःख वाटतं की काय, कसं मी आता माझ्या माहेरी जाऊ शकणार नाही वगैरे. तेव्हा नारदजी सांगतात की माहेरी जायला कशाला पाहिजे, मानन पानन कशाला पाहिजे, आमंत्रण. महादेवाची परवानगी घेतली जाते आणि माता सती माहेरी यज्ञासाठी येतात. जेव्हा माता सती येते यज्ञासाठी माहेरी, तेव्हा सगळ्यांकडून तिला अपमानाची वागणूक मिळते. पिताजी तर अहंकारानं अगदी पाहायला सुद्धा तिच्याकडे तयार नाही. बहिणी बोलायला तयार नाही, म्हणे आमच्या वडिलाचा अपमान केलास तू. तू काही आता राजा दक्षजींची मुलगी शोभत नाही वगैरे वगैरे. आईनं बोलाव पण वडिलाचा धाक. अपमानित झालेली सती माता प्राण त्यागाचा विचार करते. मुद्दा आपल्याला हा ऐकायचा आहे आजच्या सत्रातला की आतापर्यंत आपण काय ऐकलं. सतीनं म्हणे यज्ञात उडी घेतली, तोच प्रसंग आपल्याला ऐकायचा आहे. कसं आहे ना, माहीत भरपूर गोष्टी असतात पण त्यातला मतितार्थ भावार्थ तो सुटून जातो. माता सतीनं यज्ञात उडी घेतली नाही, काय केलं तिनं, ती यज्ञ शाळेमध्ये आली आणि यज्ञ जिथं होता त्या यज्ञाच्या समोरासमोर यज्ञाच्या सन्मुख सहजासन घालून बसली. सहजासन म्हणून म्हणजे आता जशी तुम्ही मांडी घालून बसलायत ना, त्याला म्हणायचं सहजासन. यज्ञाभिमुख दिशेनं ही सहजासन घालून बसली, महादेवाची प्रार्थना केली, विनंती केली.
तुमचं मी ऐकलं नाही किंवा तुमचं मी विचारात घेतलं नाही आणि आले थेट निघून, पण इथं येऊन मला अपमानच प्राप्त झाला, मला आता जगायचं नाही, मी आता प्राणत्याग करणार आहे, पण सोमारचा जन्म लवकरच घेईल आणि तुमचीच होईल. माता सतीनं विनंती केली, प्रार्थना केली, महादेवाची आराधना केली आणि हिनं काय केलं, आता प्रसंग नीट ऐका, हिनं काय केलं, अहो योगीश्वर महादेव योगी होते ना, योगीश्वर महादेवाची अर्धांगिनी माता सती स्वतः योगिनी होती. काय केलं तिनं, योग सामर्थ्याद्वारे स्वतःच्या शरीरामधलं अग्नितत्व प्रज्वलित केलं. प्रत्येकाच्या शरीरात पाच तत्व आहेत, पृथ्वी, आप, आप म्हणजे जल, तेज म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश. प्रत्येकाच्या शरीरात पाच तत्व आहेत. माता सतीनं काय केलं, योग सामर्थ्याद्वारे शरीरामधल्या अग्नी तत्वाला प्रज्वलित केलं. परम योगिनी माता सती जेव्हा अग्नी तत्व प्रज्वलित करते तेव्हा त्या अग्नीच्या ज्वाळा तिच्या शरीराभोवताल तयार होतात आणि त्या ज्वालाग्नीमध्ये जळून ती भस्म होते. यज्ञात उडी नाही घेतली बरं, आता ऐका, हा त्या अग्नी तत्वाच्या ज्वाळास शरीराभोवताल तयार होतात आणि त्यात ती उडी घेते, त्यात ती जळून भस्म होते आणि तिचं ते जळलेलं कलेवर महादेव. मग तो प्रसंग आहे, तो शिव महापुराणाचा भाग आहे. मग जटा उपटली जाते, वीरभद्र तिथं येतो, सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला जातो, दक्ष प्रजापिताचं शिर धडाच्या वेगळं केलं जातं, सगळे देवाधिकांच्या विनंतीवरून मग त्याला बकऱ्याचं शिर लावलं जातं. हा सगळा शिव महापुराण कथेचा भाग आहे. मंडळी, तिचं जळलेलं कलेवर हातात घेऊन जेव्हा महादेव अत्यंत विलाप, अत्यंत शोक, महादेव जेव्हा कैलासावर जातात, अगदी शोकाकुल अवस्था महादेवाची, विदीर्ण विदीर्ण सगळं हृदय महादेवाचं, आणि जेव्हा तिचं कलेवर, कलेवर म्हणजे शरीर, जेव्हा तिचं ते जळलेलं कलेवर हातात घेऊन महादेव कैलासाकडे जातात तेव्हा तिच्या शरीराचे या भूतलावर, शरीर जळलेलं असल्यामुळं तिच्या शरीराचे या भूतलावर ठिकठिकाणी तुकडे पडतात आणि त्या ठिकाणी जगदंबा मातेचं एक एक शक्तीपीठ तयार होते. आता हे लक्षात ठेवायचं आपण की त्यापैकी 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. हा सप्तशृंगी माता, वणी, त्यानंतर महामाया रेणुका, त्यानंतर करवीर निवासिनी कोल्हापूरची आई लक्ष्मीबाई आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी जिनं प्रत्यक्ष रूप घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार प्रदान केली ती माता तुळजा, तुळजा भवानी जिला आपण म्हणतो. 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. अशी मान्यता आहे की जो कोणी एका वेळी 3.5 शक्तीपीठाची यात्रा करतो त्याला देवी प्रसन्न होते, जगदंबा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो, जगदंबा मातेचा वरदहस्त प्राप्त होत असतो. आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला,
आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्रसारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्रसारी आज गोंधळाला ये गोंधळ मानला भवानी गोंधळाला ये गोंधळ मानला गंबे गोंधळाला ये हातात पडली फुला गावडी वाजवी तो सकाळा कडक घालून कोवळ्याची माळ पाण्यात बांधली साळ हातात पडली फुला गावडी वाजवी तो सकाळा त्या गालेतून आली तूच जगन माता माझ्यावरी जागवी तो रात झाली आज गोंधळाला नाही गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला उद्धार करणावाचा अग सौख्य भरिला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडली करुण भाकी उद्धार करणावाचा धर्म निर्दाही धर्म आई तुझ रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्यके मातला सकट झाली आवडे लवकरी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये उदो उदो उदो
अमाई बाई तुझ्या मी पाया लागते, आई अमाई बाई तुझ्या पाया लागते। अरे चोगवा